कर्नाटक विरुद्धच्या रणजी ट्रॉफी मॅचमध्ये महाराष्ट्रानं पहिल्या दिवस अखेर 5 विकेट्स गमावून 272 रन्सपर्यंत मजल मारली. अंकित बावने 89 रन्सवरती आणि संग्राम अतितकर 29 रन्सवरती नॉट आउट. दरम्यान हर्षद खडीवाले आणि विजय झोला आउट झाल्यानंतर महाराष्ट्राची पडझड होणार अशी चिन्ह होती, मात्र केदार जाधव आणि चिराग खुराणानं महाराष्ट्राची पडझड होऊ दिली नाही. ऋषिकेश कानेटकर क्रिकेटपटू आपल्याबरोबर फोन लाईनवरून आहेत. ऋषिकेश, काय सांगाल या सगळ्या कामगिरीसाठी महाराष्ट्राच्या, काय प्रतिक्रिया आहे सर्वप्रथम आपली? चांगली पोझिशन आहे महाराष्ट्र टीमची. आता मला वाटतं की आज जे केलं ते एक बेस आहे फक्त, पण त्याच्यावर उद्या त्यांना बिल्ड करावं लागणार आहे आणि कमीत कमी 400 रनची टार्गेट ठेवावी लागेल. नक्की. आणि या सगळ्यात आपण जर एक गोष्ट बघितली तर कात टाकती महाराष्ट्राची टीम, ऋषिकेश त्याबद्दल काय वाटतं? खूप खेळ उंचावलाय, काय काय सांगाल याबद्दल, काय प्रतिक्रिया? त्यांनी जे आतापर्यंत केलंय ते प्रशंसाजनक आहे एकदम जे. आणि मला वाटतं की सगळे यंग पोर आहेत, थोडे त्यात केदार जाधव खडीवाले ही लोक थोडं जास्ती खेळत समज पडला जे. पण मला वाटतं त्यांची सगळ्यात मोठी स्ट्रेंथ म्हणजे टीमवर्क आहे. अगदी. आणि टीमवर्क मुळेच ते इतके लांब पोहोचले. मला वाटतं की त्यांनी तेच पुढे चालू ठेवलं पाहिजे तर त्यांना रिझल्ट मिळेल. नक्की. ऋषिकेश धन्यवाद, आपण झी 24 तास शी बोललात, आपली प्रतिक्रिया दिली. झी 24 तास, एक पाऊल पुढे.